हाय हॅलो नमस्कार. इंडिया टू ऑस्ट्रेलिया मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी स्नेहा लांगरे. तर चला तर आज ऑस्ट्रेलियातलं एक सुपर मार्केट कसं आहे ते तुम्हाला दाखवते. ऑस्ट्रेलियामध्ये जवळपास 2% मुलांना दुधाची ॲलर्जी आहे, त्यामुळे इथे असे बदामाचं, नारळ, सोयाबीन किंवा लॅक्टोज फ्री दूध इथे मिळतं. इथे बॉटल दूध जवळपास 10 दिवस व टेट्रापॅक जवळपास 1 वर्ष टिकतं. आणखी म्हणजे इथे दुधाला साई येत नाही आणि त्यामुळे दूध पण इथे कधीही तापवावं लागत नाही. हे आहेत कोल्ड कॉफी, क्रीम आणि कस्टर्ड याचे प्रकार. इथे असे दह्यांचे पण भरपूर प्रकार असतात. तर त्याचबरोबर हे दही जे पांढऱ्या रंगाचं आहे तर ते जवळपास 250 रुपये किलो आहे. त्याचबरोबर इथे स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, केळ्यांच्या फ्लेवरचं किंवा असं वेगवेगळ्या फ्लेवरचं इथे दही पण मिळतं. इथे आता आपल्या अशा भारतीय गोष्टींना पण प्राधान्य देण्यात आलेलं आहे. भरपूर आता इंडियन गोष्टी पण इथल्या सुपर मार्केटमध्ये मिळायला लागल्या. इथे पाहिलं तर ही चवळी आहे किंवा हरभरे आहेत, वरती डाळी आहे, हळद आहे किंवा मोहरी, वरती जिंजर गार्लिक पेस्ट पण आहे. तर अशा भरपूर गोष्टी आपल्या भारतीय गोष्टी इथे पण मिळतात. इथे वरती पाहिलं तर तुम्हाला चहा पण दिसेल. तर हा चहा वगैरे पण मिळतो इथे किंवा टोस्ट असं पण मिळतं. आता इथे आज मला हे पहिल्यांदा दिसलं आहे. तर हे पाणीपुरी पण मिळती आहे आज. आता इथे तर पाहू शकता भरपूर व्हरायटी दिसेल तुम्हाला. ज्या गरजेच्या नेहमीच्या वस्तू आहेत तर त्या पण इथे सगळ्या आता मिळत आहेत. त्याचबरोबर खाली पाहू शकता तर इथे रवा, पोहे, बेसन या पण गोष्टी मिळतात. त्याचबरोबर याच्या खाली पाहिलं तर हा दावत राईस, बासमती राईस, तर हा पण इथे मिळतो. आता हा तांदूळ जवळपास 5 किलो 1200 रुपयाचा आहे. हे आहे इथे मिळणारं वेजीमाईट. चव खूपच खराब असते याची. हे आहेत इथले बिस्किटांचे प्रकार. इथल्या जवळपास सगळ्याच बिस्किटांमध्ये अंडं असतं, त्यामुळे इथे व्हेजिटेरियन लोकांसाठी खूप कमी ऑप्शन असतात. आणि त्याचबरोबर इथे भरपूर गोष्टींमध्ये मे कंटेन एग वगैरे असं लिहिलेलं पण असतं. हे आहेत मैदा, साखर आणि ब्रेडच्या पिठांची व्हरायटी. तर इथे साखर, मैदा या काही गोष्टी आहेत की ज्यांच्या किमती कधीही बदलत नाही. आणि त्याचबरोबर इथे भरपूर लोकांना ग्लुटेनची ॲलर्जी आहे. ग्लुटेन हे भरपूर धान्यांमध्ये जसं गव्हामध्ये वगैरे आढळून येतं. तर हे ग्लुटेनचे काही पदार्थ खाल्ले तर या लोकांना खूप त्रास होतो. ऑस्ट्रेलियात कॅन फूड पण भरपूर प्रमाणात वापरलं जातं. तर इथे तुम्हाला माझ्या मागे दिसेल की इथे छोले आहेत, घेवड्याचे भरपूर प्रकार आहेत, त्याचबरोबर मसूर, आणखी बऱ्याच भाज्या किंवा टोमॅटो, गाजर वगैरे अशा भरपूर भाज्या असतात की त्या कॅनमध्ये मिळतात. तर ही सगळी व्हरायटी आहे. तर हा जवळपास सगळा सेक्शनच हा कॅन फूडसाठी केलेला आहे. आणि इथे भरपूर प्रमाणात मासे वगैरे पण असे कॅनमध्ये मिळतात. तर हा आहे ट्यूना फिश. ही आहे इथे मिळणारी पॅनाडॉल गोळी. तर सर्दी, खोकला, ताप किंवा बऱ्यापैकी सगळ्याच आजारांवरती ही गोळी दिली जाते इथे. इथे पाहिलं तर हे विक्स जवळपास 450 रुपये आणि इनहेलर जवळपास 400 रुपयाचं आहे. इथे मल्टीव्हिटॅमिन्स पण भरपूर लोक खातात. इथे हे असे इलेक्ट्रिक टूथब्रश मिळतात. तर आता या टूथब्रशची किंमत जवळपास 1500 रुपये आहे.
इथे असे ऑलिव्हचे पण भरपूर प्रकार असतात. त्याचबरोबर इथे रिकोटा चीज आणि फेटा चीज पण मिळतं. तर रिकोटा चीज जवळपास आपलं पनीर आहे आणि हे बाकीच्या नॉनव्हेज गोष्टी आहेत. हे रिकोटा चीज मिळतं. तर हे रिकोटा चीज म्हणजे जवळपास आपलं पनीर आहे. अशा प्रकारे इथे चिकन आणि मटनची व्हरायटी पण असते. तर आता हे मी चिकन दाखवत आहे तुम्हाला. तर हे चिकन जवळपास 8 ते 10 दिवसाची याची एक्सपायरी असते. इथे पण चिकन जवळपास 500-550 रुपये किलो वगैरे आहे. इथे केजवाले अंड्यांपेक्षा अशी फ्री रेंजवाले अंडी जास्त चालतात आणि नॉनव्हेजमध्ये पण जास्त लोक फ्री रेंजवाले प्रोडक्ट घेतात. इथे हे असे कॅनोला ऑइल मिळते आणि इथे आपल्या इथले सारखे शेंगदाणा तेल मिळत नाही. इथे ऑलिव्ह ऑइलचे पण खूप व्हरायटी असते. ऑस्ट्रेलियन लोक सहसा ऑलिव्ह ऑइलच वापरतात. इथे सहसा रुमाल कोणीही वापरत नाही, त्यामुळे इथे टिश्यू खूप वापरला जातो. त्याचबरोबर इथे टॉयलेट पेपर पण खूप वापरला जातो. इथे आपल्या इथल्यासारखी वॉटर स्प्रेची सिस्टीम नाही. इथे तुम्ही पाहिलं तर इथे साध्या कंगवा किंवा क्लिप्स आहेत. त्यांची किंमत जवळपास 150-200 किंवा 500 रुपये वगैरे एवढी मोठी आहे. ऑस्ट्रेलियातल्या सुपर मार्केटमध्ये एकाच जागी भरपूर गोष्टी मिळतात, जसे की कॉस्मेटिक झालं, भांडी झाली किंवा बाकीच्या भरपूर वस्तू या एकाच सुपर मार्केटमध्ये मिळतात. तर इथे ही अशी साबण किंवा क्रीम्स यांची पण व्हरायटी आहे. तर इथे पाहू शकता, ही आहे इथे मिळणारी नूडल्सची व्हरायटी. तर इथे चिकन नूडल्स किंवा वेगवेगळे फ्लेवर्सचे नूडल मिळतात. तर त्याचबरोबर इथे सूपचे पण खूप व्हरायटी असते. हे भाताचे पण भरपूर प्रकार आहेत इथे. त्याचबरोबर इथे जास्मिन राईस हा देखील मिळतो. आणि त्याचबरोबर आपले भारतीय जे ब्रँड आहेत, तर त्यातलं दावत वगैरे हा ब्रँड पण इथे मिळून जातो. इथे पास्ता पण खूप प्रमाणात खाल्ला जातो. तर इथे पास्ता सॉसची पण खूप व्हरायटी असते. तर व्हाईट आणि रेड सॉस असे दोन्ही प्रकार मिळतात. पिझ्झा सॉस पण मिळून जातो. तर हा जवळपास पूर्ण सेक्शनच पिझ्झा पास्ता आणि यासाठी आहे. इथे चिप्सची पण खूप मोठ्या प्रमाणात व्हरायटी असते. तर हा जवळपास पूर्ण सेक्शन चिप्ससाठी आहे. तर इथे वेगवेगळ्या भाज्यांचे पण चिप्स मिळतात. तर रताळ्याचे चिप्स मिळतात किंवा गाजर, बीन्स वगैरे असे सगळ्या गोष्टी टाकलेल्या ते पण चिप्स इथे मिळून जातात. तर ही सगळी एवढी खूप मोठी व्हरायटी आहे. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे सबस्क्राईब रेड बटन आहे ते नक्की दाबा आणि घंटी पण दाबा. इथे केकची पण खूप मोठ्या प्रमाणात व्हरायटी असते. तर आणि त्याचबरोबर इथे बेकरी प्रोडक्ट पण भरपूर प्रमाणात मिळतात. डोनट्स झाले की जसे हे रॅप्स झाले किंवा ब्रेडचे पण भरपूर प्रकार आहेत इथे. इथे एक क्रम्पेट म्हणून ब्रेडचा प्रकार मिळतो. तर त्याची टेस्ट जवळपास उत्तप्प्यासारखीच लागते. इथे भाज्यांचे पण भरपूर प्रमाणात ज्यूसची व्हरायटी आहे. त्याचबरोबर इथे हा पाहू शकता पूर्ण सेक्शन जवळपास ज्यूससाठीचा आहे. तसेच इथे बारची पण खूप व्हरायटी असते. असे हे बार मिळतात. तर इथे माझ्या मागे पाहिलं तर हे सगळे ज्यूसचे प्रकार आहेत. त्याचबरोबर इथे सॉफ्ट ड्रिंक पण भरपूर प्रमाणात वापरलं जातं आणि जवळपास हा पूर्ण सेक्शन एक सॉफ्ट ड्रिंक आणि ज्यूससाठी आहे. इथे एनर्जी ड्रिंक पण मिळतात. तर हे एनर्जी ड्रिंक आहेत. त्याच्याबरोबर सोडा वॉटर, मिनरल वॉटर आणि स्प्रिंग वॉटर, तर हे असे पाण्याचे पण इथे प्रकार आहेत. तर इथे नळाला चांगलं पाणी असतं.
तरीही लोक हे असं बॉटलमधलं पाणी पिण्यासाठी वापरतात. इथल्या सुपर मार्केटमध्ये हे पण दुकान आतमध्येच असते. इथे मिळणाऱ्या कॉफींची व्हरायटी आहे ही. हे आहे केलॉग्स किंवा सिरियल आणि ओट्सची व्हरायटी. तर इथे ऑस्ट्रेलियन लोकांचं हेच मोस्टली ब्रेकफास्टचं खाणं आहे. त्याचबरोबर इथे पॅनकेक पण खूप प्रमाणात खाल्ला जातो. इथे केक डेकोरेशनसाठी पण असे खूप भरपूर व्हरायटी असते. तर त्याचबरोबर हे पाहू शकता, ही काही फुलं वगैरे आहेत तर ते केकला लावू शकतो. त्याचबरोबर केक मिक्स पण मिळतं इथे आणि त्याचबरोबर असे स्प्रिंकल वगैरे पण मिळतात. तर आता हे सगळं शुगरचं आहे. इथे पाहू शकता चॉकलेट्स पण आहेत. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण जरूर करा. पुन्हा भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये.